आणि त्याचा मोबदला पण त्यांना लाभ दिलेला आहे, घरकुल दिलेला आहे, तरी त्यांनी ती जागा खाली केली पाहिजे. आणि त्यांचं जरी म्हणणं असेल घरकुल दिलं घरकुल दिलं, मान्य घरकुल दिलं, पण कोणची जागा आहे, कोणतं जागा दिली शासनाची आम्हाला, कोणची जागा दिलेली आहे ना, त्याचे उतारे द्यावा, त्यांचं नावगाव द्यावा आम्हाला त्या जागेचं. कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोरहाळे गावातील गावठाण जमिनीवर सुमारे 35 वर्षांपासून राहत असलेल्या संगीता मोरे यांना ग्रामपंचायतीकडून बेघर केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर ग्रामपंचायतने सदर आरोप फेटाळून लावत सदर महिलेला घरकुल दिले असल्याचे सांगितले आहे. आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्या अशी मागणी सदर महिलेने केली असताना ग्रामपंचायतचे सदस्य म्हणतात की आम्ही घरकुल उपलब्ध करून दिलेलं आहे, यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सदर महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी होत आहे. प्रतिनिधी विशाल लोंढेसह मुबीन खान, माय न्यूज, कोपरगाव. आणि त्यांचं जरी म्हणणं असेल घरकुल दिलं घरकुल दिलं, मान्य घरकुल दिलं, पण कोणची जागा आहे, कोणतं जागा दिली शासनाची आम्हाला, कोणची जागा दिलेली आहे ना, त्याचे उतारे द्यावा, त्यांचं नावगाव द्यावा आम्हाला त्या जागेचं, आम्हाला काय म्हणणं नाही ना. माझं ग्रामसभेमध्ये मी बोलले तर आहे ना, लगेच मला काढून दिलं, लगेच शिव्या दिल्या ग्रामसभेमध्ये सुद्धा. 26 जानेवारीला जाते मी, 15 ऑगस्टला जाते मी, आहे ना, आम्हाला काढून द्या. ते आमचे लोक कोणी तिथं गेले तरी त्यांना काढून दिलेलं आहे ना, यांचेच लोक लोकशाही सध्या. आणि डायरेक्ट मला म्हणत्या का काय करता येईल कर तू, आणि रडून गागून आणि कावर करती म्हणे. आम्हाला डायरेक्ट हात धरून ग्रामसभेमधून काढून दिलेलं आहे ते, आहे ना, आहे ना, असं असं केलेलं आहे, माझ्यावर इतका त्रास दिलेला आहे, मला फार रडखुंडी केलेले आहे ना, मला फार आत्याहत्या करून टाकेले. आमच्या देर्डे कोराळे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आणि 56-2 मध्ये अतिक्रमण झालेलं आहे, आणि त्या अतिक्रमणामध्ये मोरे मॅडमने तिथं अतिक्रमण केलेलं आहे. तिचं संजय मोरे यांची तिथं घरकुलला त्यांना जागा पण दिलेली आहे, तरी पण त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, आणि ते अतिक्रमण काढावे अशी आम्ही शासनाकडं मागणी केलेली आहे. तहसीलदार, BDO, कलेक्टर यांच्याकडं पण मागणी केलेली आहे, आणि त्याचा मोबदला पण त्यांना लाभ दिलेला आहे, घरकुल दिलेला आहे, तरी त्यांनी ती जागा खाली केली पाहिजे अशी ग्रामसभेचा पण एक ठराव झालेला आहे आणि कमिटीचा पण एक ठराव झालेला आहे. या बाबतीत त्यांना आम्ही 3 नोटिसा बजावल्या, तर त्यांनी ते खाली केलं पाहिजे असं आमचं कमिटीचं मत आहे. तर याच्यानंतर त्यांनी तिथं हटवायला पाहिजे, आणि शिवाय बाजारतळाची जागा आहे, सार्वजनिक जागा आहे, आणि कामगार तलाठी ऑफिस तिथं होणं गरजेचं आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने, आणि शेतकऱ्याचा त्याचा फार मोठा 90% हिस्सा येतो कामगार तलाठ्याशी, त्याच्यामुळे तो होणं फार गरजेचं आहे. तर शासनाने याबाबतीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे.